केल्यामुळे नरेंद्र मोदी डरपोक आहे हे सिद्ध झालं. नाही तो डरपोक बिरपोक भाग वेगळा, परंतु ही जी मौज आहे बीजेपीची ही पूर्णपणे चुकलेली आहे आणि ती बुमरँग होते आहे. कारण देशातले सगळे पक्ष जे राहुल गांधींना सपोर्ट करत आहेत आणि आपल्या भाषणामध्ये आपण अनेक वेळा काही काही बोलतच असतो. आता हे तर आहे जे दोन चार लोक मोदी पळून गेले हे मोदी आहेत हे तर खरंच आहे. अर्थात मोदी म्हणजे काय ओबीसी, मोदी म्हणजे काय सगळे तेले असं काही नाही. पिलू मोदी मोठे राजकारण होते, ऋषी मोदी ते टाटाचे जे आहेत प्रमुख होते, हे पारशी समाजाचे आहेत. त्यामुळे मोदी आडनाव म्हणजे सगळे ओबीसी झाले आणि सगळे त्याच्यामुळे रागवायला पाहिजे असं काही नाही. मग रागवायचं नाही का मोदी आडनाव म्हणून जर ते गेले हजारो कोटी रुपये घेऊन तर बोलायचं नाही का कोणी असं कसं चालेल. तर बोलले असतील आणि त्यातून जे आहे ताबडतोब न्यायदेवतेच्या विरुद्ध काय बोलायचं. केस झाली कुठे? अहो इथे नाशिकमध्ये जर भद्रकालीला एखादी केस झाली तर आंबडवाला केस घेत नाही. तो सांगतो जा तिकडे भद्रकालीला, इथं माझं आधी. ते बोलले कुठे? कर्नाटकमध्ये राहुल गांधी. केस कुठे होते? सुरतमध्ये. आणि मग तिकडे करा ना केस कर्नाटकमध्ये, सुरतमध्ये केस. आणि मग ते आता जे काय म्हणून ऐकतोय ते अनेक वेळेला कोर्टाचे जे न्यायाधीशसुद्धा बदलण्यात आले आणि नंतर फटदिशी हा निकाल आज निकाल उद्या ताबडतोब राहुल गांधी लोकसभेच्या बाहेर. शेवटी मला एवढंच सांगायचं, जनतेचं कोर्ट हे सगळ्यात मोठं कोर्ट असतं. काय इंदिरा गांधींनासुद्धा मोरारजी देसाईच्या काळामध्ये असा त्रास देण्यात आला, अटका अमक तमक ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि परत मग जनतेनं जे आहे इंदिरा गांधींना सगळ्यात जास्त मताधिक्य देऊन निवडून आणून परत प्रधानमंत्री बनवून हा आपल्या समोरचा इतिहास आहे. असं असताना कुणालाही राहुल गांधीचं तोंडच बंद करून टाका, राहुल गांधींना लोकसभेच्या बाहेरच काढून टाका हे कुणाला काही आवडलं आहे असं मला अजिबात वाटत नाही. आणि सगळे विचारवंतसुद्धा जे आहे यूट्यूबवरसुद्धा पहा जोरात सुरू आहे राहुल गांधींना सपोर्ट करण्यासाठी भाषण करते लोक. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.